हरि ओम कथाई श्रीपती चव्हाण राहणार चव्हाणवाडी उपासना चव्हाणवाडी. आज मला अनुभव बापूंचा आला या म्हणजे मालक होतं तवा आलेला या. आज डोळाही माझा डावा इथं उंबूळ आलं इथं. मग ते आम्ही गेलो होतो ऑपरेशन करायचं म्हणून मुंबईला. मग आमच्या मालकानं काय केलं, पाहुण्यानं सांगितलं जा अंधेरी गाडी धरा म्हणून. मालकानं ती गाडी चुकवली आणि मुंबई गाडी म्हणून धरली. मग त्या गाडीनं आम्ही ते कंडक्टर होतं त्याला विचारलं की दादा गाडी कुठं जाणार आहे. तर म्हटलं तुम्हाला कुठं उतरायचं आहे. तर म्हटलं अंधेरी स्टँडला उतरायचं आहे. तर गाडी कुठं जाणार. तर म्हटलं सायल स्टँडला जाणार. मग त्याच्याने काय म्हटलं अहो कुठं गाडी जाणार ते पाहुण्याचं गाव कुठं आपण कुठं उतरायचं. तर ते मी एकदम हे झालं तर त्या कंडक्टरनं काय सांगितलं अहो तुम्ही मी मुंबईत उतरणार अंधेरी स्टँडला गाडी जायत नाही म्हणून. त्यावर आम्ही दोघं बिन जरा भ्यालो भ्याल्या काय मालकाला आमच्या तेवढा काही अनुभव नव्हता. पण मला तर होता मी साताऱ्यातनं जे जप चालू केला मुंबईत जायस्तवर ते जप चालू केला. मग पाटे पाचला आम्ही तिथं उतरलो. 50,000 रुपये आम्ही संघ नेलेलो होतं की डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून गेलेलो. तिथं गेलो उतरलो एकच हॉटेल एकच दुकान चालू होतं पाटे पाचला. त्या पोरग्याला एवढं पोरग होतं त्याला विचारलं बाळ अंधेरी स्टँडला जायला रिक्षा आम्हाला गावल का. तिची भाषा आम्हाला ओळखणार आणि आमची भाषा त्याला ओळखणार. गप झालं. परत म्हटलं फोन लावा पाहुण्याला. पाहुण्याला फोन लावल्या पाहुण्यानं सांगितलं तुम्ही कुठं उतरल्याचा. तर आम्ही म्हटलं साई स्टँडला उतरले. तो डोचक्याला हात लावून गपच झाला. तुम्हाला आता पकडू कुठं म्हटलं मी. मी मुंबईत उतरला असं म्हटलं मी पकडू कुठं तुम्हाला म्हणाले. आता ते म्हणाले ते पण भ्यालं तर आता म्हटलं जायचं कुठं. तुम्ही म्हटलं भिऊ नकोस नुसता म्हटलं रस्ता फोनवरनं संपर्क साधा म्हटलं. काय बापू करतील बापूच्या जाग्यावर आलोय म्हटलं. बापू घालवून द्यात की तर ठेवून द्यात बापूवर विश्वास ठेवायचा आणि आपण म्हटलं वाट चालायची. मग तसं करीत फोनवरनं रस्ता पकडीत आम्ही आलो. आल्यावर परत 2-3 स्टँडला विचारायला गेलो अंधेरी स्टँड कुठं आया. ते नुसती अशी हातानं करणार त्यांची भाषा आम्हाला ओळखायची आमची भाषा त्याच्यानं ओळखायची. आता काय करायचं. बापू म्हणलं तुम्ही जाता इथं आलोय तुम्ही जाता काय ते मार्ग आम्हाला दाखवा आमच्या मासावर माणसापात्र पोचवा म्हटलं. एवढ्यात म्हणलं ते पत्त्या पाहुण्याचा हित होता हातात माझ्या आणि बॅग माझी खाली होती आणि ते गेलं तर बाहेर जरा येतो म्हटलं तर पिशवी तर उभा राहा म्हटलं मी आलो येत ना. ते गेलं एवढंच बोळ छोटं बोळ होतं त्या बोळात मी आलो तर पांढरा शर्ट काळी पॅन्ट डोळ्याला गॉगल हातात काकत बॅग आलं तर आणि ते पत्ते माझ्या हातातला काढून घेतला. हातातला पत्त्या काढून घेतल्या ते बी लागलं का पहिल्या. मी जर पत्त्या काढून घेतला आम्ही जाणार कुठं तर काय करायचं. म्हणजे एवढं मालक पण आमचं शिकलेलं नव्हतं नाही. मग जायचं कुठं म्हणजे तिने तिथंच उभं राहिलं तर आणि त्या पाहुण्याला खिशातला मोबाईल काढला आणि फोन लावला. फोन लावला त्या पाहुण्यानं उचलला. पाहुणं म्हणला तुमचं मुंबईत पाहुणं आलेत का. तर आलेत म्हणला. तर खरंच आलेत. तुम्हाला फोन आला होता का. तर आला होता. किती वाजता आला होता. तर पाठीपाचला आला होता. बरं म्हटलं ठीक आहे. त्या पाहुण्यानं काय विचारलं तुम्ही पाहुणं कोण. मी कोण आहे ते महत्वाचं नाही तुमचं पाहुणं महत्वाचं आहे. तेव्हा मी अंधेरी गाडीत बसवतो आणि अंधेरी स्टँडला उतरतो. ते अंधेरी स्टँड आम्ही उतरायचं ते काय बापूला माहिती नव्हतं. अंधेरी स्टँडला आम्ही उतरतो तिथं तर तुम्ही संपर्क साधून पाहुणं न्यायला इच्छिल का काळजीपूर्वक. तर येणार की खरंच. तर खरंच. बरं म्हटलं ठीक आहे. मग हिथं काहीतरी बापू बघा व त्या थोड्या घरापात्र गाडीत आमच्या बसून आलं एकसारखं माझ्या डोळ्याकडे त्यांनी बघितलं. पण एवढं काय हरिओम चुकलो माझं. मी बापूंचं दर्शन घेतलं नाही कारण या डोळ्याची आरण होती मला सुचलं नाही. आणि तिने माझ्या मागं बसल्यात ते असं बसल्यात आणि परत आणि उतरताना काय सांगितलं माहितीये का. हिथं ह्या दोन शिट्टा पुढे न्यायच्या नाहीत की मागे उतरायच्या नाहीत. अंधेरी स्टँडलाच उतरायच्या का तिथं पत्र येऊन मी ही मराठी भाषा ते म्हणते एवढ्या मुंबईत ना मी आलो मराठी भाषा कोणीही बोललं नाही. म्हटलं तुम्ही ग बसा म्हटलं तुम्हाला कोण कळत नाही म्हटलं तुम्ही शांत बसा म्हटलं. ते उतरून गेले म्हटलं कोण आहे ते सांगतो म्हटलं त्या पाहुण्याच्या खोली गेल्यावर म्हटलं. तुमचं मी एक माझा डोळा धरून बसलो तुम्हाला दर्शन घ्यायला काय झालं तर मला काय सुचलं नाही. अचानक मराठी माणूस बोलायला लागल्या कुठल्याही माणसाला सुचणार नाही कारण आमचा पाहुणा पैकी कोणी नाही त्यात. एकच पाहुणा ते बी अंधेरीला होता आणि आम्ही उतरलो कुठं साहिल त्यांना. मग ते कुठं जवळ आहे का लांब आहे ते आम्हाला काय माहिती नाही. बरं पाटे पाच वाजले पण गोंडा फुटच तर दिवसाचा चालवतो आम्ही एवढ्या लांब होतं बघा ते. मग तिथनं बापूने काय केलं उतारलं तर ते म्हणलं त्या पाहुण्याला त्या कंडक्टरला सुचवलं की ह्या दोन शिटा पुढं निचिला
किंवा मागं उतरशील बराबर अंधेरी स्टँडलाच उतरायच्या था आणि तुम्ही तिथं उतरा, तुमच्या पाहुणा तुम्हाला नेला येईल. तुम्ही काय काळजी करू नका, बिनधडक जावा म्हटलं तर आणि उतरलं तर मी काय केलं, असं हात लावला, असं खिडकी असते त्याचा बसला त्या त्या खिडकीतनं असं वाकून बघितलं, एक वावभर जाग्यात गेलं तर गप्प झालं. मग माझी टूप पेटली. अरे देवा म्हणलो मी माझा बापू आया आणि खरोखर बापू आया. हे कुणी बापूवरला विश्वास डगम करू नये, खऱ्या तत्वानं आणि खऱ्या ह्यानं विश्वास बापूवर ठेवावा. बापू आहेत ते, जर आम्ही 50,000 आम्हाला तर ते बापू भेटलं नसतं तर आम्ही कुणीही आम्हाला लुटलं असतं आणि आम्हाला जेवण पण घालेलं नसतं. तर माझा बापू एवढ्या अडचणीतनं आम्हाला पाहुण्यापात्र पुचिवली आणि ह्या डोळ्याचं माझे ऑपरेशन पण झालं नाही. ते ऑपरेशन नुसती कोल्हापुरात आलो, बापूने कुठं कुठं दोरा लावला, बा जा जावायला तुमका दिली की हे आणून द्या मनुष्यानं फिरपुट तिने आणून दिल्या. कोल्हापुरात गेले एकच गोळी खाली माझा डोळा वसरला, जवळजवळ 50-60 हजार रुपये कोल्हापुरात झालं तरी गोळा डोळा काय माझा वसरला नाही. तिथनं नुसती एकच गोळी मी खाली तर गोळा डोळा माझा आत्ता या वेळेचं माझे ऑपरेशन नाही आहे. तर आता आम्ही मागल्या 4 दिवसात सुजला जा डोळा. तर मी कपकाला म्हणलो बाबा डोळा माझा दुखायला, अहो आम्हाला बापूवर तुमची श्रद्धा आहे आणि बापू कसं डोळा सोजतील. 3 दिवस येत दिली आली बापूंची, डोळा डोळ्यासारखा झाला. तर बापू माझा माझ्या पाठीशी आहेत असं प्रत्येकाने बापूसाठी कुणी विश्वास असा हे करू नये. बापू आहेत, बापू आहेत म्हणून आता पात्र आहे. तर एवढंच काय जरा नरम झालतं की मालकाच आमचे असं घडा नको पाहिजे होतं, हे घडलं म्हणून जरा नरम होतो मी. त्यासाठी काय एवढं नाही, एवढं बापू पात्र पोहोचवा आणि बापूसनी सांगा माझा नमस्कार आणि हरिओम.